प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्यानं मुलांचे पुष्कळ शैक्षणिक नुकसान होत असल्याचं मत व्यक्त करतानाच बहुसंख्य पालकांनी मुलांना प्रत्यक्ष शाळेत पाठवण्यास संमती असल्याचं सांगितलं. तर मुलांना इतक्या शाळेत पाठवल्यास धोका असे 33% पालकांना अजूनही वाटते. लीड या खासगी एडटेक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पालकांनी वरीलप्रमाणे आवश्यकता व्यक्त केली आहे. मुलांसाठी नियमितपणे शाळा सुरू करण्याआधी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण व्हावे असे मत 22% पालकांनी व्यक्त केले आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग व आरोग्यविषयक नियम पाळावेत आणि मुलांना खेळूनही द्यावे असे बहुसंख्य पालक म्हणत आहेत. अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी गेल्या 1.5 वर्षातील शाळेचा अनुभव फारसा स्वागतार्ह नव्हता. इंटरनेट व स्मार्टफोन अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे आता शाळा सुरू करणे हे जरुरी आहे असे लीड या कंपनीचे सहसंस्थापक सुमित मेहता यांनी सांगितले.